नमस्कार, मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डे फ्रॉम सिम्पल कुकिंग. आजची आपली रेसिपी आहे आंध्र स्ट्रीट फूड. आंध्र स्ट्रीट फूड त्यांचं असतं फुनगुलू. फुनगुलू नावाची आपण रेसिपी बघणार आहोत आणि आल्याची पचडी. चला तर मग आपण किचनमध्ये जाऊया आणि सारं साहित्य पाहूया. आता हे फुनगुलू करण्यासाठी हे कशाचे केले जातात, काय आहे? तर हे फुनगुलू तांदूळ आणि उडदाच्या डाळीचे केले जातात. तर हे बघा, तांदूळ आणि उडदाची डाळ काल मी भिजत घातली होती आणि ती दळून आता ती फुलवून घेतलेली आहे. आणि मग सकाळी यात दही घालून हे चांगलं फेटून घेतलं, त्यामुळे फुनगुलूचं बॅटर माझं तयार झालं. आपल्याला जेवढं बॅटर लागेल तेवढं आपण काढून घेऊया. आता हे बॅटर मी तुम्हाला दाखवलं. आता आल्याची जी पचडी करायची आहे त्यासाठी जे साहित्य लागत आहे ते मी सांगते तुम्हाला. हे बघून घ्या, हे आहे आलं. मी आलं किसून घेतलं आहे. उडदाची डाळ त्याला फोडणी द्यायला, नंतर ही डाळ फुटाण्याचं डाळवं ते याच्यात टाकतात. त्याची फोडणी जी होते त्या फोडणीमध्ये लाल मिरच्या टाकल्या जातात, कोथिंबीर टाकली जाते, मोहरी आणि हिंग. हळद यात लागत नाही कुठे, त्यामुळे हे दोन फोडणीचे प्रकार मी घेतलेले आहेत. मीठ, कोथिंबीर भरपूर लागते म्हणून ही 3 वाट्या कोथिंबीर. आणि फुनगुलूमध्ये हिरवी मिरची आणि हा कांदा, तर हिरवी मिरची आणि कांदा घातला जातो. तर बघा, हिरवी मिरची, कांदा, फोडणीसाठी हिंग, पचडीसाठी आलं, फोडणीसाठी परत उडदाची डाळ, ही आपली फुटाण्याचं डाळवं, भरपूर कोथिंबीर लागेल म्हणून ह्या 3 वाट्या कोथिंबीर, आणि हे मीठ, ही मोहरी फोडणीसाठी, हिंग फोडणीसाठी, कांदा आणि हिरवी मिरची. तर सगळ्यात आधी आपण काय करून घेऊया, पचडीची तयारी करून घेऊया, कारण ती शिजवावी लागते आणि शिजवून मग ती दळून घ्यावी लागते. तर आता मी हे उचलते आणि इकडे ठेवते आणि मग आपण पचडीची तयारी करू. पचडीची तयारी करताना आणखीन एक गोष्ट, ही शिजवावी लागते. तर आता बघा, हे तेल आहे, हे मी थोडंस, आपण पचडीला वरून पण फोडणी देणार आहोत त्यामुळे मी हे थोडंस तेल यामध्ये घेतलंय. याच्याखाली गॅस लावते आणि या पचडीमध्ये आपल्याला चिंच गुळाची चटणी टाकावी लागते किंवा चिंच आणि गुळ टाकून ती पचडी दळून घ्यावी लागते. आता माझ्याकडे चिंच गुळाची चटणी तयार असल्यामुळे मी तुमच्यासमोरच मिक्सरमध्ये ते टाकणार आहे. फक्त हिला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. मोहरी फुटायला आलेली आहे. आल्याची पचडी आहे तर आलं थोडं जास्त, काश्मीरी मिरची आणि ही तिखट लाल मिरची, हे थोडंस हलवून घेऊया. यामध्ये मीठ, थोडस ओला नारळ मी या चटणीत टाकणार आहे, कारण हिला शिजवून थंड करून आपल्याला हे सगळं नंतर
मिक्सरच्या जारमध्ये टाकायचं आहे. आपण यात मीठ पण टाकलंय. आलं शिजायला वेळ लागणार नाही, कारण आपण काय केलेलं आहे, मी हे खोबरं नंतर टाकते, आधी नाही टाकत. खोबरं शिजवायची काही गरज नाही आहे. त्यामध्ये मी तिखट टाकायचं विसरले. मी तिखट घेऊन येते. आपण मिरची टाकलेली आहे, पण चिंचगुळ टाकल्यानंतर या मिरचीचा एवढा तिखटपणा येणार नाही, म्हणून हे एक चमचा तिखट फक्त लाल रंग येण्यासाठी. कारण मिरची वगैरे हे शिजलं की ही पचडी लाल रंगाची दिसते, आणि आपण चिंचगुळ तर त्याच्यात टाकणार आहोत, कोथिंबीर टाकणार आहोत, आणि आपण जमलं हे थोडीशी साखर. चिंचगुळ टाकल्यामुळे साखर टाकायची गरज नाही आहे. थोडंसं काळं मीठ मी या पचडीत टाकणार आहे. तर आता ही शिजली आपली पचडी. आलं शिजायला तर काही वेळ लागत नाही, तेलावर परतून घेतलं होतं. मिरच्या पण नरम झालेल्या आहेत. आता आपलं हे पचडीचं काम झालं. हे थंड झालं की मी मिक्सरमध्ये टाकून घेईन. आता याच्यावर मी ठेवणार आहे तेलाची कढई. आपण हे तेल आता शांतपणे तापू देऊया. या पचडीसाठी जे घ्यायचं होतं ते मी तुम्हाला सांगितलं. हे बघा, हे आपलं आता मस्त फुगलं आहे. याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं नाही, आणि हे बॅटर असंच इतकंच घट्ट पाहिजे, कारण आपल्याला हाताने उचलून त्यामध्ये हे सगळं टाकायचं आहे. तर हे बॅटर माझं छान फुललं आहे. आपल्याला जेवढी गरज आहे तेवढंच आपण घेणार आहोत. पाहिजे तर तुम्ही यात भाज्या पण टाकू शकता, पण आणि जर हे असं झालं म्हणजे फुललं नाही, तर तुम्ही याच्यात इनो टाकू शकता. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही भाज्या टाकू शकता सगळ्या, पण ओरिजिनल पचडीमध्ये फक्त जिरं टाकलं जातं अख्खं. मी आता जिरं घेऊन येते इकडे. जिरं पण काढायला विसरले मी तिथे. आता आपण यामध्ये हे थोडंस जिरं घालूया. मीठ, कारण या पिठात मीठ नाही, त्यामुळे अंदाजाने मी मीठ टाकलं आहे. कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, आपल्याला हीच कोथिंबीर पुन्हा त्या पचडीतही टाकायची आहे. आता हे सगळं आपलं बॅटर व्यवस्थित तयार झालं आहे. आता हे बॅटर आपण हाताने कालवून घेऊया. अतिशय चविष्ट लागतं. जसं आपल्याकडे खेकडा कांदा भजी रस्त्याने विकली जातात, तसंच हे तिथे रस्त्याने विकलं जातं आणि फार स्वादिष्ट लागतं. तर आता हे आपल्याला तळायला टाकायचं आहे. तोपर्यंत माझं हे सगळं तळून झालं की चटणी पण थंड होऊन जाईल, मग त्यानंतर आपण पाहू. आता तेल तापलं आहे का हे फक्त एवढंच पाहायचं आहे आपल्याला. तेल तापलं असेल तर एक छोटासा टाकून पाहते, कारण मला वाटत नाही. आणि हे छान मीडियम आचेवरच तळावे लागतात. मी गॅस सिम केला होता, आज अजून मीडियम झालेली नाही,
हे छान फुगतात आणि मग म्हणजे तेल नाही पीत. जर मंद आचेवर तुम्ही केलं तर खूप तेल पितात ते. जसं भजे असतात तसंच आहे हे पण. नाही वर नाही आहे ते अजून, म्हणजे अजून तेल तापायला पाहिजे आपलं. फुलून वर येतात ते नंतर. हे बघा आणि खूप असे लाल वगैरे होत नाही कांद्याच्या भज्यासारखे, कारण हे तांदूळ आणि उडदाची डाळ आहे. हे बहुतेक पांढरे थोडेसे क्रिस्पी झाले की आपण काढून घेऊया. आता मला वाटतं तेलाची चांगली वाफ येते. अजून अजून थोडंसं गरम करून घेते. आता बघा अगदी छोटे छोटे टाकायचे असतात. आता हे बॅटर ठेवलं, इडली डोशाचं बॅटर जरी उरलं ना तुमच्याकडे तरी तुम्ही त्याचे फुनगुलू करू शकता. दुसरी गोष्ट, आता हे माझं फुनगुलूचं बॅटर उरलं तर उद्या सरळ मी याची सकाळी नाश्त्याला अप्पे करू शकते, किंवा मग थट्टे इडलीचा प्रकार आहे तो करू शकतो, किंवा आपण याच्यात थोडंसं पाणी वाढवून मस्तपैकी आपण उत्तप्पा करू शकतो. म्हणजे बघा एकाच बॅटरमधून इतके सारे पदार्थ होतात. आता हे फुनगुलू मग आपण काढून घेऊया. थोडेसे अजून होऊन देत हे छान लालसर. आता ही जी चटणी आहे मिक्सरमध्ये, मी तुम्हाला चटणी दाखवते आणि मग नुसतं ओरिजिनल फुनगुलू आहे त्याच्यासोबत हिरवी चटणी केली तर फुनगुलूच्या बॅटरमध्ये मग आलं किसलेलं टाकलं जातं. जर आल्याची पचडी केली नाही तर मग किसलेलं आलं फुनगुलूच्या बॅटरमध्ये टाकतात, पण आल्याचं याच्यामध्ये घेतलंच जातं. आणि जर असं झालं की आता मी पचडी पण करते आहे म्हणून मी आज याच्यामध्ये हे टाकलेलं नाही आहे. आता हे बघा ही चटणी चटणी मी काढून घेतली आहे. आता हे थोडंसं आपण पलटवून घेऊया. आपले फुनगुलू झालेले आहे काढून घेतले.
दुसरी पुनगुलीची बॅच मी घालते याच्यात. काय टाकायचं आहे ते तुम्हाला दाखवून देते. तर ही आता चटणी मी मिक्सरमध्ये घेतलेली आहे. याच्यात मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला चिंच गुळ टाकावा लागतो थोडासा. तर ती चिंच हे एक दोन चमचे मी चटणी यामध्ये टाकली आहे. यामध्ये कोथिंबीर टाकतं. आणि आता थोडासा ओल्या नारळाचा चव पण मी टाकत आहे. जवळपास हा 3 चमचे चव मी ओल्या नारळाचा टाकला आहे. ही फुनगुलूची चटणी तुम्हाला 7-8 दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाता येते. तर मी आता तुम्हाला ही दळून आणते चटणी आणि दाखवते. ही चटणी बघा मी दळून आणली, आल्याची पचडी. आता याच्यावर आपल्याला द्यायची फोडणीसाठी मी या गॅसवर पाळर ठेवलं इकडे. आणि याच्यामध्ये आता मी जिरं घालणार आहे आणि हिंग घालणार आहे. बस जिरं आणि हिंग्याची फोडणी मी वरून घालते, कारण आपण जेव्हा हे केली होती पचडी त्यावेळेस आपण मोहरी हिंग घालून आपण याला शिजवलं होतं. त्यामुळे आता मी तुम्हाला हे दाखवते. आपलं जिरं आता व्यवस्थित यात फुललं आहे. या फुललेल्या जिऱ्यावर मी फक्त हा हिंग टाकते आहे. आणि आता ही फोडणी आपण याच्यावर टाकून देऊ. मस्त फोडणी आपली तयार झाली आहे. आणि आता आपण या आपल्या बोलमध्ये हे काढून घेऊ. थोडस कोथिंबीर. आता हे जे फुनगुलू असतात याच्यावर थोडासा कच्चा कांदा टाकून हे दिले जातात. थोडी कोथिंबीर असेच हे फुनगुलू सर्व केले जातात डिशमध्ये. अगदी जुन्या काळात कागदावर दिले जात होते, आताही असं डिशमध्ये वगैरे हे फुनगुलू दिले जातात. आता बघा ही आपली डिश किती सुंदर तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता मस्तपैकी आल्याची पचडी आणि हे फुनगुलू. फुनगुलू आपले फुनगुलू तयार आहेत, आपली आल्याची पचडी देखील तयार आहे. एक वेगळी डिश म्हणून खायला काहीच हरकत नाही. नेहमी बेसनाचेच भजे केले पाहिजे असं नाही. बरं अगदी कमी पिठात झालं आहे, पुन्हा अर्धं पीठ उरलंच आहे, म्हणजे मला त्याचं काही ना काही करता येतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर सांगा. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा. विविध प्रांतीय रेसिपी मी दाखवत असते, म्हणून मी तुम्हाला आज हा फुनगुलूची रेसिपी दाखवली. माझा नेहमीचा फंडा, बनाइए खाइए खिलाइए आपकी उलटी गुलटी को अच्छी कॉमेंट्स जरूर भेजिए. धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.